शेतकऱ्यांच्या विकासाला तडा देणाऱ्या असुरी वृत्तीच्या लोकांकडे दूध संघ गेला तर शेतकऱ्यांमध्ये निश्चितच नुकसान होईल, म्हणून या दूध संघाचे नेतृत्व अनुभवी व जागृत संचालकाकडे द्या असे आवाहन जळगाव जिल्हा दूध संघाचे उमेदवार तथा आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. दूध संघाच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वी पहिला मेळावा हा 40 गाव येथे घेण्यात आला तर नुकताच हा मेळावा पार पडला. त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाल्याने जनता हुशार आहे, योग्य व्यक्तींच्या हाती संघाची सत्ता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे की आपण एक दिवसाचा मुख्यमंत्री बघितला, मात्र आम्ही 32 दिवसांचे दूध संघाचे सेवक आहोत. आता आमदार चिमणराव पाटील यांचे 44 वर्ष व आमचे 32 दिवस असा या शेतकरी विकास पॅनलचे 44 वर्ष 32 दिवसाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या जागृत उमेदवारांचा गट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मानल्या नक लावणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येथील मेळाव्यातच 125 पेक्षा जास्त मतदारांची उपस्थिती दिसत आहे, त्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्यामुळे विजय निश्चित आपलाच होईल असा विश्वास त्यांनी पारवडा येथील मेळाव्यात बोलताना व्यक्त केला आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी यावल, रावेर, बोदवड, 40 गाव, बडगाव, जामनेर, पारोडा, अमळनेर, चोपडा येथील उमेदवार या प्रसंगी उपस्थित होते. माजी आमदार स्मिता वाघ यांनी स्वर्गीय उदय वाघ यांच्या कार्याची ओळख करून देत संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मेळाव्याला एरोंडलचे शिवसेना तालुका प्रमुख रवी पाटील, 40 गाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, पारोडा तालुका प्रमुख मधुकर पाटील, पोपट नाईक, बबलू पाटील, समाधान महाजन, रामू चौधरी, रोहिदास पाटील, आनंदा चौधरी, अरविंद देशमुख, रवींद्र जाधव, राकेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. हा दूध संघ कोणाला द्यावा त्याचा जर आपण जास्त वाद उपस्थित केले तर अजून लोकांचा एक समज होईल. दादा, या संघाची पार्श्वभूमी फार वेगळी. या संघामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगलं नेतृत्व या संघाला मिळालं आणि त्याच्यानंतर संघ बहरत गेला, परंतु दुर्दैवाने हा संघ चुकीच्या नेतृत्वाच्या हातात गेला आणि त्यांच्या हातात गेल्यानंतर संघाची फार दयनीय अवस्था झाली. मला आधी आठवतं ज्यावेळी मी त्या संघाचा चेअरमन झालो त्यावेळी त्या संघाचं संकलन 5,500 लिटर पर डे होतं, फक्त 5,500 लिटर पर डे, आणि 4 महिन्याचे पगार कर्मचाऱ्यांचे थांबले होते, 4 पेमेंट शेतकऱ्यांचं थांबलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या संघाचा कार्यभार मला देण्यात आला तो आता आत्मस्तुतीचा भाग नाही, ते कसं झालं काय झालं, परंतु तो संघ आम्ही ऊर्जितावस्थेत आलो आणि जवळ 5,500 संकलन हाती घेतलेला संघ जेव्हा त्या संघातून मी बाहेर पडलो तेव्हा जवळजवळ 3 ते 3.5 लाख लिटर दूध पर डे आम्ही संघाला संकलित केलं आणि जो संघ अत्यंत व्यवस्थितरित्या चालवण्याचा प्रयत्न केला. त्या सभासदांना कदाचित माहिती असेल की तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब ते कोणत्या पक्षाचे काय पक्षाचे हा विषय नाही, परंतु कामाची जाणीव, कार्यकर्त्यांची जाणीव आणि प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याला कशाप्रकारे प्रोत्साहन देता येतं त्याचे एक उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, आज संघ सुरू झाला आणि याच्यात केव्हा अशी काळ परिस्थिती झाला, मिल्क प्रॉडक्टमध्ये कमी नफा मिळायचा आणि लिक्विड दूध विकण्यामध्ये खूप चांगला नफा मिळायचा, म्हणून लिक्विड दूध विकण्याकडे आमचा कल होता, परंतु दूध संकलन वाढल्यामुळे बाकीचं सरप्लस दूध कुठे द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि मग आम्ही काही अधिकारी त्या ठिकाणी बसलो आणि त्यावेळी निर्णय झाला की कलकत्त्याची जी मदर डेअरी, या कलकत्त्याच्या मदर डेअरीला जर आपण दूध दिलं तर आपला आणखी नफा वाढू शकतो, परंतु कलकत्त्याच्या मदर डेअरीला दूध द्यायचं म्हणजे इथून कलकत्ता दूध टँकरने घेऊन जाणं, जरा ट्रान्सपोर्टने घेऊन जाणं थोडं अवघड वाटायचं आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की रेल्वे टँकर करायचं आणि रेल्वे टँकरने कलकत्त्याला मदर डेअरीला दूध द्यायचं. आम्ही खूप रिस्की अशा प्रकारचा तो निर्णय घेतला आणि तो इतका आम्हाला सक्सेसफुल झाला, दूध तर नाचलं नाही, जास्त भाव मिळाला आणि पुन्हा संघाच्या नफ्यात भर पडली आणि ती भर पडत असताना टँकर जात असताना एके दिवशी
अजून एक टँकर वाढवायचं आणि त्याचं उद्घाटन करायचं. माननीय शरद पवार साहेबांनी एक गोष्ट कशी समजली काय समजली मला माहिती नाही, परंतु तत्कालीन दुग्धविकास मंत्री मधुकर पिचड या दुग्धविकास मंत्र्यांचा त्यांचा फोन गेला किंवा जळगावची डेअरी जवळजवळ रोज 60,000 लिटर दूध हे कलकत्त्याला पाठवते तुम्हाला माहीत आहे का? आता पिचड साहेबांना काय विषय मला वाटतं माहीत नसावा, म्हणजे नाही, म्हणजे त्याचं परवा उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या कामाला तुम्ही त्या ठिकाणी जा, स्वतःहून फोन करा त्यांना, तुम्ही खूप चांगलं काम करताय, मी तुमच्या उद्घाटनाला येतो. आम्हाला पिचड साहेबांचा फोन आला, आम्हाला कळलं की आपलं आमंत्रण नाही, काही नाही, काही नाही, कसं काय हे करतायत. आणि त्यांनी जेव्हा हा किस्सा मला सांगितला की मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये पश्चिम बंगालला कलकत्त्यासारख्या गावाला रेल्वे टँकरने दूध पाठवणारा हा पहिला दूध संघ आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाला. स्वतः मधोबरा पिचड त्या ठिकाणी आले, त्यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि ते टँकर आम्ही त्या काळात सुरू केले. असे इतकी चांगल्या प्रकारे तो संघ नेला. असेल चाळीसगाव असेल हा जो आमचा पट्टा आहे या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे, कारण गिराईत शेती फारशी बागायत शेती नाही आणि गिराईत शेतकऱ्याने दुय्यम धंदा केल्याशिवाय त्याला कोणताही पर्याय राहत नाही आणि तो दुय्यम धंदा एकमेव चांगला दुय्यम धंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय असू शकतो. आणि म्हणून त्याच्यावर जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे होऊ शकते, शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचे एक चांगले दिवस भविष्यकाळात येऊ शकतात. त्या अपेक्षेनेच हे सहा संघ आपल्याला रोजचार सांभाळायचा आहे. मागच्या संचालक मंडळामध्ये दादा मागच्या संचालक मंडळामध्ये सुद्धा ज्या ज्या चुकीचाही साक्षीदार आहेत, ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचा असेल त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना चूक दाखवण्याचा प्रयत्न केला. निदर्शनात आली जे अनेक ठिकाणी विरोध केलेले की असं करू नका तसं करू नका. आणि म्हणून आताही विजय आपला निश्चित आहे. लोकांचे चेहरे सांगतात, लोकांची बॉडी लँग्वेज सांगते, विजय आपला निश्चित आहे. परंतु तो विजय हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रामाणिकपणे सामुदायिक प्रयत्नातून हा संघ पुढे न्यायचा आहे. आणि ज्या काही किरकोळ कारकोळ भानगड होतील दादा, मी राजकीय दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी बोलत नाही, त्या सगळ्या जेवढ्या मिटवता येतील आणि जेवढ्या लवकर त्या वाइंड अप करता येईल ते करून संघाचं काम हाती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटी लोकांचा दरबार आणि लोकांचा कोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं कोर्ट असतं. आपण किती कोर्ट कचेरी केली त्याच्यानंतर संदर्भ बदलतात, काळ बदलतो, पुढे काय त्याचे परिणाम होतात काय नाही हा विषय वेगळाच आहे, परंतु जनतेचं कोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं कोर्ट आहे. आणि या जनतेच्या कोर्टातून आपल्याला निश्चित प्रकारे यावेळेस एक चांगल्या प्रकारचं कौल या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या कौलाचं रूपांतर त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. ज्यांच्या हातात हा दोन संघ दिला होता, ज्यांना आपण विश्वास ठेवला होता की हे दोन संघाच्या संदर्भात भरभराटी सांगतील, दूध उत्पादक संस्थांचा विचार करतील, खर तर ते करत असताना काही ठराविक लोकांना त्याचा लाभ झाला. आणि आपण जर बघितलं तर दोन संघाच्या संदर्भात तुपाचा घोटाळा असेल, तिथं ज्या पद्धतीने सामान चोरीला गेलं, पावडर चोरीला गेली, ती काय अशी छोटी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळे सभासद बांधव समजदार आहात, ती अशी काही खिशात घेऊन जायची गोष्ट नाहीये. आज एवढ्या मेट्रिक टनात गाड्याच्या गाड्या घेऊन गायब झाल्या. मला असं वाटतं की संचालक मंडळाला तर हे माहितीच नव्हतं. ज्यांच्यावर हा विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा त्यांच्याकडे गेलाय आणि पुन्हा त्यांनी अजून सांगायचं की जर चोरी झाली तर या संदर्भात पोलिसात सर्व तक्रारी दाखल झाल्या. परंतु सर्व सभासद बांधवांना एकच विश्वास देतो की या मागे असणारे हात जे त्या तुपा धोरणात बरबटलेले असतील त्यांना कोणालाही या चुकीला माफी होणार नाही. माझ्या शेतकऱ्यांच्या घामाशी प्रताडणा करणाऱ्या या ज्या कोणी प्रवृत्ती असतील त्या प्रवृत्ती ठेचल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा मी निर्धार केलेला आहे. माझ्या बाबतीत हे बोलले की त्याचा अनुभव काय, आता मी त्यांना सांगणार आहे माझा अनुभव 44 वर्षाचे 32 दिवस. 44 वर्ष असं आहे की आमचं इंजिन जे आहे त्यांना 44 वर्षाचं आहे, मग ते मागच्या डब्यांचा अनुभव जोडला
तर ते वाढत वाढत जाईल. त्याच्यामुळे आव्हानचा अनुभव जर काउंट केला त्याच्यात मोजला तो 44 वर्ष आणि माझा त्या सहकारातला तिथला 32 दिवस. मला असं वाटतं की माझा एवढा अनुभव आनंद कोणालाच नसेल, एवढा अनुभवी माणूस मी आहे. कारण की आबासाहेबांसोबत काम करण्याची संधी आम्हा सगळ्या तरुणांपासून तर सगळ्या नवीन सदस्यांना मिळणार आहे. ह्या वेळेचं राजकारण ही एका असुरी प्रवृत्तीच्या विरुद्ध की ज्याने समाजाला एक वेगळी दिशा दाखवून कायम आपल्या पात्रात पाडून घेण्यासाठी त्या दोन संघाचा वापर केला त्या परिवाराच्या विरुद्ध ही इलेक्शन आहे. आणि या इलेक्शन म्हणजे या दोन संघाला पुन्हा एका उंचीवर नेण्याच्या विकासासाठीच हे निवडणूक आहे. आणि मी निश्चितपणे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.